नमस्कार। आज माघ कृष्ण द्वादशी शके 1935 स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। महिला लेजिम पथक आणि मुलामुलींचे ढोलताशा पथक हे यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेचं प्रमुख आकर्षण। महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील 47 पदं तातडीनं भरण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नगरविकास राज्यमंत्र्यांकडे मागणी। आणि भिवंडीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 63% लोकसंख्या HIV बाधित होण्याची भीती। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। नववर्ष स्वागत यात्रा यंदा 31 मार्चला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी काढली जाणार असून महिलांचं लेझिम पथक आणि 100 मुलामुलींचं ढोलताशा पथक हे नववर्ष स्वागत यात्रेचं आकर्षण ठरणार आहे। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे दरवर्षी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते। या स्वागत यात्रेच्या पूर्वतयारी संदर्भात अलीकडेच एक बैठक झाली। या बैठकीत ही माहिती देण्यात आली। यंदा 30 मार्चला म्हणजे नववर्षाच्या पूर्वसंध्येवर दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। स्वागत यात्रेमध्ये ठाणेकरांचा जास्तीत जास्त सहभाग असावा या दृष्टिकोनातून या बैठकीत चर्चा करण्यात आली। नववर्ष स्वागत यात्रा शिस्तबद्ध आणि अधिक चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल या दृष्टिकोनातूनही या बैठकीत चर्चा झाली। यावर्षी ठाणे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवणारे AP कर्णावट हे स्वागताध्यक्ष असून प्रसाद दाते निमंत्रक आहेत। संस्कार भारतीतर्फे श्रीराम व्यायाम शाळेच्या मैदानावर एक भव्य रांगोळी काढली जाणार असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली। आता येत्या 3 मार्च रोजी पुन्हा एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। रेल्वे तिकिटातील काळाबाजाराबाबत आवाज उठवणाऱ्या आपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास निलंबित करावं या मागणीसाठी आपच्या कार्यकर्त्यांनी आज रेल्वे पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं केली। ठाण्यातील नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींना अनुसरून रेल्वे तिकीट दलाली विरुद्ध ठाणे RPF ऑफिसमध्ये काल आपच्या कार्यकर्त्यांनी लिखित स्वरूपात तक्रार केली होती। आज सकाळी 7-8 सुमारास आपच्या कार्यकर्त्यांनी आम आदमीस रेल्वे तिकीट आरक्षणाबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तेथील काळा बाजारात गुंतलेल्या काही दलालांनी आपच्या कार्यकर्त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली। रेल्वे पोलिसांनी दलालांवर कारवाई करण्याऐवजी उलट आपच्या कार्यकर्त्यांनाच दटावणी करत खेचत कार्यालयात नेलं। या कार्यालयातील मिश्रा या कर्मचाऱ्यानं कार्यालयातच काही कर्मचाऱ्यांना पोलिसी दांड्यानं भरपूर चोप दिला। रेल्वे तिकीट काळाबाजारातील दलाल आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांचं संगनमत असून तो त्यांचा नियमित धंदा झालाय। आपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे पोलिसांच्या या कारवाई विरोधात आज रेल्वे पोलीस दलाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली। मिश्रा यांना निलंबित करावं अशी आपच्या कार्यकर्त्यांची मागणी होती। मराठी भाषा दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी V.V. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन साजरा केला जातो। मराठी भाषा दिनानिमित्त विविध संस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उद्या राज्यभाषा दिनानिमित्त एक ग्रंथदिंडी काढली जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही ग्रंथदिंडी काढली जाणार आहे।
मिताई फाउंडेशननं मराठी भाषा आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून ठाणे आणि मुलुंडमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील गमती जमती या विषयावर एका व्याख्यानाचं आयोजन केलंय. मराठी विज्ञान परिषदेच्या शुभदा वक्ते या काही प्रयोगाच्या सादरीकरणाद्वारे मराठी भाषेतून विज्ञानातील गमती जमती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. मुलुंडमध्ये IES सेकंडरी स्कूलमध्ये सकाळी 8:30 ते 8:30 आणि ठाण्यामध्ये महाराष्ट्र विद्यालयात 9:15 ते 10:15 या वेळेत हे व्याख्यान होणार आहे. ठाण्यातील ब्राह्मण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रख्यात विज्ञान लेखक निरंजन घाटे यांचं व्याख्यान होणार आहे. आज ठाण्यामध्ये विविध ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. आग लागण्याच्या या प्रकारामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल चांगलंच कामाला लागलं होतं. या आगी लागण्याच्या घटनांची सुरुवात पहाटेच्या सुमारास झाली. सावरकर नगरमध्ये ठाकूर महाविद्यालयाजवळ एका दुचाकीला आग लागली होती. त्यानंतर आनंदनगर जकात नाक्याजवळ एका ट्रकला आग लागली. दुपारच्या सुमारास दगडी शाळेजवळ एका टेम्पोला आग लागली. सागर व जगताप यांचा हा टेम्पो होता. शॉर्ट सर्किटमुळे या टेम्पोला आग लागल्याचं सांगण्यात आलं. साकेत येथील पोलीस मैदानावर रोहित बुद्धिराजा यांच्या मारुती व्हॅनला अशीच शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. खारेगाव येथील पारसिक नगरमध्ये आनंद विहार सोसायटीच्या इमारत क्रमांक 3 मधील 305 क्रमांकाच्या खोलीतील फायर एक्झॉस्ट सिस्टीमला आग लागली होती. या आगीमुळे अग्निशमन दलाची आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाची बरीच धावपळ झाली. या आगीत विशेष नुकसान अथवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वे पथ ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. छत्रपती शिवाजी रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक असणारी 47 पदं तातडीनं भरावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे केली आहे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी रुग्णालयातील समस्यांसंदर्भात निलेश चव्हाण यांनी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे. रिक्त असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं कारण पालिका प्रशासन पुढे करतंय. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांची 47 पदं रिक्त आहेत. यामध्ये 5 प्राध्यापक 12 सहप्राध्यापक 14 अधिव्याख्याता अतिदक्षता विभागासाठी 16 इंटेन्सिव्हिस्ट अशी 47 पदं रिक्त आहेत. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसह एक बैठक लावण्याची मागणी चव्हाण यांनी सामंत यांच्याकडे केली होती. त्यावेळी सामंत यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉक्टर मैत्रा यांच्याशी संपर्क साधून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मार्च महिन्याच्या 1 आठवड्यात या रुग्णालयासाठी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक लावण्याचं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठाणे महापालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. या निमित्तानं महिलांसाठी खुली वैयक्तिक अभिनय स्पर्धा, स्वरचित काव्यवाचन, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची पारितोषिक दिली जाणार आहेत। स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवण्यासाठी महापालिकेच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा 8 मार्चला होणार असून या दिवशी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलंय। बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढलं जावं या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। गेल्या काही वर्षापासून बांगलादेशातील घुसखोरांचा देशात वावर आहे, यामुळे देशातील अर्थव्यवस्था आणि आंतरिक सुरक्षिततेलाही धोका निर्माण झालाय। बांगलादेशीय घुसखोर आपल्यासाठी संकट निर्माण करत आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत। हिंदूंची देवालयं मंदिरं तोडली जात आहेत, हिंदूंना देशातून पळून जाण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे। केंद्र शासनानं राजकीय माध्यमातून बांगला सरकारवर दबाव आणून हिंदू लोकांना सुरक्षित ठेवावं, शरण आलेले हिंदू आणि बांगलादेशीय यांची ओळख सुनिश्चित व्हावी, 1951 नंतर जे बांगलादेशीय भारतात आले आहेत अशा सर्वांची ओळख पटवून त्यांना तात्काळ देशातून बाहेर काढावं अशा मागण्यांचं एक निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। भिवंडीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 63% लोकसंख्या HIV बाधित होण्याची भीती व्यक्त केली जाते। भिवंडीमध्ये साधारणतः 6 लाख लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते। भिवंडी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या शेट्टी यांनी सादर केलेल्या एका अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे। भिवंडीची लोकसंख्या 7.25 लाखाच्या आसपास आहे। साधारणतः स्थलांतरित 67% लोक भिवंडीत येत असतात। जवळपास 62% लोक ही झोपडपट्ट्यांमध्ये राहतात। यामध्ये 5 वर्षाहून अधिक मुलं असलेली 83,000 अधिक कुटुंब आहेत। भिवंडीमध्ये 15 आरोग्य केंद्र आहेत। भिवंडीमध्ये लसीकरण कमी असल्यामुळं तसंच आजारी बालकाला रुग्णालयात आणण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं मोठा फरक पडतोय। भिवंडीमध्ये घरात बाळंतपण करण्याचं प्रमाण हे 25.77% आहे। डॉक्टर विद्या शेट्टी या जर्मनीमधील विद्यापीठातून शिकून आल्या आहेत। त्यांनी LLB आणि MBA केले। भिवंडी शहरामध्ये विविध कारणांमुळे आजारपणाचा मोठा धोका आहे। भिवंडीमध्ये यंत्रमाग कामगारांचं होणारं स्थलांतर हे त्यासाठी महत्त्वाचं कारण असून अनेक कुटुंब बालकांचं लसीकरण करण्यास तयार नसतात। तसंच आजारी बालकालाही रुग्णालयात आणलं जात नसल्यामुळं हे प्रमाणही मोठं असल्याचं डॉक्टर विद्या शेट्टी यांनी सांगितलं। मातेकडून मुलात होणारे आजार टाळण्याचा प्रयत्न करणं, HIVची औषधं आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देणं, रुग्णांना योग्य माहिती देणं, रुग्णांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं अशी उपाययोजना केली जात असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं। यासाठी विविध संस्थांबरोबर बैठका घेणं सुरू आहे। भिवंडीबद्दल सध्या असलेली ओळख पुसून आरोग्यदायी शहर अशी नवीन ओळख करण्याचा प्रयत्न असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहनही विद्या शेट्टी यांनी केलंय। देशासाठी असीम त्याग करणारे आणि देशासाठी आयुष्यभर हाल अपेष्टा भोगणारे क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज ठाण्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं। गडकरी रंगायतन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी सावरकर भक्तांनी सावरकरांना पुष्प अर्पण करून अभिवादन केलं।